myself, Dr. Amol Dada, Assistant Professor and Head of the Department, late Pushpadeep Patel, Art and Science College, Rishon. Now, today we are discuss the next video lecture series, and next topic is nothing but the microbial association and their types. Okay, last lecture already discussed about the introduction about the microbial association, why need the study of microbial association, what are the importance and basics types of microbial association in nature, the number of different types of microbial association and their importance. Now start the what is meant by microbial association. The relationship between two same or different life form in the environment is called as microbial association. लास्ट लेक्चर मध्ये आपण मायक्रोबियल असोसिएशन म्हणजे काय पाहिलं होतं, त्याचं महत्त्व काय आणि त्याचे प्रमुख टाइप्स कोणकोणते होते ते सुद्धा आपण बघत होतो. तर त्यामध्ये आपण मायक्रोबियल असोसिएशन म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त सेम किंवा वेगवेगळे मायक्रोबियल लाईफ्स जर एकत्र येत असतील आणि त्यांच्या समूहालाच आपण मायक्रोबियल असोसिएशन असं म्हणत असतो. तर मायक्रोबियल असोसिएशनचं महत्त्वाचं इम्पॉर्टन्स जे आहे ते इम्पॉर्टन्स कोणकोणते आहेत, तर मायक्रोबियल असोसिएशन जे महत्त्वाचं जे इम्पॉर्टन्स आहे ते खूप वेगवेगळं इम्पॉर्टन्स वेगवेगळ्या ठिकाणी या नेचरमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. फॉर एक्झाम्पल सच ॲज स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, दोन किंवा दोनपेक्षा जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम स्वतःला सर्वाईव राहण्यासाठी एकमेकाला ते कधीकधी निगेटिव्ह भूमिकेमध्ये येतात, एकमेकाला कधी पॉझिटिव्ह भूमिकेमध्ये येतात, तर कधी कधी न्यूट्रल भूमिकेत सुद्धा एकमेकाला ते मदत करत असतात किंवा एकमेकाचं नुकसान सुद्धा करत असतात. परंतु या नेचरमध्ये जे काही रिॲक्शन्स आहेत, जे काही वेगवेगळ्या घटना घडत असतात, त्यामध्ये प्रामुख्यानं मायक्रो ऑर्गॅनिझमचा खूप महत्त्वाचा रोल जो असतो तो आपल्याला पाहायला मिळतो. मग मायक्रोबियल असोसिएशनमध्ये आपण तेच बघत होतो की दोन किंवा दोनपेक्षा जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम एकत्र येतील, ते एकमेकाला फायदेशीर असतील किंवा नुकसानकारक असतील किंवा फायदेशीर नसतील आणि नुकसानकारकसुद्धा नसतील, तर अशा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या समूहालासुद्धा आपण मायक्रोबियल असोसिएशन म्हणत असतो. त्याचा एक फायदा आपण पहिलं पाहिला की स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, स्वतःला सर्वाईव्ह राहण्यासाठी जगण्यासाठी एकमेकाला कधीकधी अँटागोनिस्टिक ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम रोल प्ले करत असतात आणि त्याचा फायदा त्यांना जगण्यासाठी सर्वाईव्ह राहण्यासाठी सुद्धा होत असतो, त्यालासुद्धा आपण मायक्रोबियल असोसिएशनचा एक फायदा असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर नेचरमध्ये निसर्गामध्ये खूप साऱ्या अशा घटना आहेत, फॉर एक्झाम्पल डिग्रेडेशन. डिग्रेडेशनच्या प्रक्रियेमध्ये दोन किंवा दोनपेक्षा मायक्रो जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम जेव्हा एकत्र येतील, एकमेकाला फायदेशीर रोल प्ले करतील, किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत एखादी नेचरमधलं डिग्रेडेशन पॉसिबल होत नाही. असे खूप सारे आपण एक्झाम्पल नेचरमध्ये बघू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल एखादा ॲनिमल डेथ झाला, त्याचे सॉइलवर ते डिपॉझिट होतो, परंतु जोपर्यंत वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम त्याचं डिग्रेडेशन सिंपल कॉम्प्लेक्समध्ये कन्वर्ट करत नाही आणि त्याचं कन्वर्टेशन एनर्जी फॉर्ममध्ये करत नाही, अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेचरमध्ये आपल्याला मायक्रोबियल असोसिएशनचा रूप हे पाहायला भेटते. कधीकधी नेचरमध्ये अँटॅगोनिस्टिक ॲक्टिव्हिटी म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम एकमेकाच्या विरोधात काम करताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु नेचरसाठी ते अतिशय महत्त्वाचं आहे. ती जर प्रक्रिया घडली नाही तर नेचरमध्ये निश्चितच त्याचं नुकसान होत असते. म्हणजे यावरून आपल्याला असं दिसून येते की दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाईफ फॉर्म्स, सेम ऑर डिफरंट लाईफ फॉर्म्स, एकाच स्पेसिसचे वेगवेगळ्या स्पेसिसचे वेगवेगळे ॲनिमल, सेम ॲनिमल जर एकत्र येत असतील
आणि त्यांचं जर इंटरॅक्शन होऊन काही रिॲक्शन घडत असतील तर त्या नेचरच्या निसर्गाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या सिलेबसमध्ये पहिलं जे युनिट आपण बघून राहिलेलं आहे मायक्रोबियल असोसिएशन, त्याचं खूप असं अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्याला पाहायला मिळतं. मायक्रोबियल असोसिएशनमध्ये प्रामुख्यानं तीन प्रमुख त्याचे टाईप्स जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं जे टाईप्स आहेत त्याला आपण म्हणणार आहे पॉझिटिव्ह असोसिएशन. पॉझिटिव्ह असोसिएशनची डेफिनेशन आपण सांगितलेली आहे, द रिलेशनशिप बिटवीन टू ऑर्गॅनिझम विच लीड्स टू बेनिफिशियल इफेक्ट फॉर बोथ ऑर वन मेंबर इज नोन ॲज पॉझिटिव्ह असोसिएशन. ओके, म्हणजेच काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा लाईफ फॉर्म्स एकत्र येतील, ती दोघेही एकमेकाला फायदेशीर असतील, किंवा दोघापैकी एक जरी दुसऱ्याला फायदेशीर असेल तर अशा असोसिएशनला, अशा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या असोसिएशनला आपण पॉझिटिव्ह मायक्रोबियल असोसिएशन असं म्हणत असतो. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असाल की पॉझिटिव्ह मायक्रोबियल असोसिएशन नेचरमध्ये एवढं खरंच महत्त्वाचं आहे का, तर त्याचे वेगवेगळे एक्झाम्पलसुद्धा आपण मायक्रोबियल असोसिएशनचे जे आहे ते आपण बघणार आहोत. दुसरं महत्त्वाचं जे असोसिएशनचा टाईप्स आहे त्याला आपण म्हटलेलं आहे निगेटिव्ह असोसिएशन. निगेटिव्ह असोसिएशन द रिलेशनशिप बिटवीन टू ऑर्गॅनिझम विच लीड्स टू द डेव्हलपमेंट ऑफ हार्मफुल इफेक्ट इज नोन ॲज निगेटिव्ह असोसिएशन. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त मायक्रोजम जेव्हा एकमेकाला टोटली अँटॅगोनिस्टिक ॲक्टिव्हिटी किंवा दोघेही मायक्रोजम एकमेकाला अतिशय निगेटिव्ह भूमिकेमध्ये येत असतील परंतु नेचरसाठी ते अतिशय महत्त्वाचं असते, तर अशा असोसिएशनला आपण म्हणणार आहे निगेटिव्ह असोसिएशन. आणि तिसरं जे प्रमुख असोसिएशन आहे, जे प्रमुख टाईप्स मायक्रोबियल असोसिएशनचं आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे न्यूट्रल असोसिएशन. न्यूट्रल असोसिएशनमध्ये त्याची जी डेफिनेशन आहे, द रिलेशनशिप बिटवीन टू ऑर्गॅनिझम इन द इन्व्हायरमेंट डज नॉट एक्झर्ट एनी बेनिफिशियल ऑर हार्मफुल इफेक्ट ऑन ईच अदर, सच असोसिएशन इज कॉल्ड ॲज न्यूट्रल असोसिएशन. म्हणजेच काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त मायक्रोऑर्गॅनिझम जेव्हा एकत्र येतील ते एकमेकाला फायदेशीरसुद्धा नसतील किंवा एकमेकाला नुकसानकारकसुद्धा नसतील, तर अशा असोसिएशनला आपण काय म्हणत असतो, सिम्पली ॲज अ न्यूट्रल असोसिएशन. तर आता वन बाय वन आपण बघणार आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असोसिएशन द रिलेशनशिप बिटवीन टू ऑर सेम मायक्रोऑर्गॅनिझम बेनिफिट टू ईच अदर ऑर वन मेंबर ऑफ बोथ मायक्रोऑर्गॅनिझम बेनिफिट टू ईच अदर, सच टाईप ऑफ असोसिएशन इज नथिंग बट दिस सिम्पली ॲज अ पॉझिटिव्ह असोसिएशन. तर पॉझिटिव्ह असोसिएशनमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त मायक्रोऑर्गॅनिझम एकत्र येतील, दोघे एकमेकाला फायदेशीर असतील, किंवा दोघांमधला एक मायक्रोऑर्गॅनिझम दुसऱ्या मायक्रोऑर्गॅनिझमला फायदेशीर असेल, तर अशा असोसिएशनला आपण म्हणत असतो पॉझिटिव्ह असोसिएशन. त्याचे काही एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. पॉझिटिव्ह असोसिएशनचं जे महत्त्वाचं एक उदाहरण आहे ते आपण स्क्रीनवर बघतो आहोत, ऑक्सिडेशन पॉन्ड. ओके, ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये आपल्याला अल्गी आणि बॅक्टेरिया हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला आढळत असतात. तेव्हा पॉझिटिव्ह असोसिएशन आपण कशाला म्हटलेलं आहे की दोन किंवा दोनपेक्षा जास्त मायक्रोऑर्गॅनिझम जेव्हा एकत्र येतील आणि दोघेही एकमेकाला ते फायदेशीर असतील किंवा दोन्हीपैकी एक जरी दुसऱ्याला फायदेशीर मायक्रोऑर्गॅनिझम असेल, तर अशा असोसिएशनला आपण, अशा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या असोसिएशनला आपण पॉझिटिव्ह असोसिएशन असं म्हणत असतो. त्याच्यातलं पहिलं जे उदाहरण आहे ते म्हणजे पॉझिटिव्ह असोसिएशनचं ऑक्सिडेशन पॉन्ड. ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये अल्गी आणि बॅक्टेरिया हे दोन्ही मायक्रोऑर्गॅनिझम आपल्याला इथे बघायला मिळतात. तेव्हा अल्गी जे आहे, हे अल्गी जेव्हा फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये, ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये अल्गी ही फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन जी आहे ती प्रोड्यूस करत असते. ऑक्सिजन प्रोड्यूस केल्यानंतर बॅक्टेरियाला ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये स्वतःला सर्वायू राहण्यासाठी
बॅक्टेरियाला स्वतःला सर्वाईव्ह राहण्यासाठी त्याला ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन पाण्याच्या आतमध्ये निश्चितच कमी असणार आहे. मग कमी ऑक्सिजनमध्ये बॅक्टेरिया सर्वाईव्ह राहू शकत नाही. परंतु अल्गी जेव्हा फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये फोटोसिंथेसिस प्रक्रिया जेव्हा घडत असते तेव्हा ऑक्सिजन सुद्धा पाण्यामध्ये सोडत असते. ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये ते आपल्याला ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये ऑक्सिजन ट्रान्सफर तेव्हा बॅक्टेरिया अल्गीने फोटोसिंथेसिस प्रक्रियाच्या वेळेस अल्गीने प्रोड्यूस केलेला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन बॅक्टेरिया जो आहे तो स्वतः कंजप्शन करतो, स्वतः घेतो आणि स्वतः सर्वाईव्ह राहतो. मग अशा वेळेस बॅक्टेरिया ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये ऑक्सिजन कंजप्शन केल्यानंतर जे काही ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये वेस्ट मटेरियल आहे त्याचं डिग्रेडेशन करत असताना सर्वाईव्ह राहताना बॅक्टेरिया CO2 आणि NH3 हे प्रोड्यूस करत असतात. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल डिग्रेडेशनच्या प्रक्रियेचा वेस्ट ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये CO2 आणि NH3 कार्बन डायऑक्साईड आणि अमोनिया जेव्हा तो प्रोड्यूस करतो तेव्हा अल्गी CO2 आणि NH3 मधून ॲज अ न्यूट्रिशन सोर्स जो आहे तो बॅक्टेरियाने ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल डिग्रेडेशन केल्यानंतर CO2 आणि NH3 ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये प्रोड्यूस केल्यानंतर कार्बन सोर्स नायट्रोजन सोर्स जो आहे तो CO2 आणि NH3 पासून अल्गी जो आहे तो कंजप्शन करत असतो. म्हणजेच काय, बघा मायक्रोबियल पॉझिटिव्ह मायक्रोबियल असोसिएशन ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये अल्गी आणि बॅक्टेरियामध्ये कशी प्रक्रिया ती घडत आहे. अल्गी फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेच्या वेळेस ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये ऑक्सिजन प्रोड्यूस करून राहिले ना. बॅक्टेरिया जो आहे तो ऑक्सिजन जो आहे अल्गीने प्रोड्यूस केलेला तो कंजप्शन करत आहे स्वतःला सर्वाईव्ह राहण्यासाठी. कारण त्याला जगण्यासाठी एरोबिक बॅक्टेरिया असेल तर त्याला ऑक्सिजन लागतो, फॅकल्टेटिव्ह असेल तर थोड्या प्रमाणामध्ये त्याला बॅक्टेरियाला ऑक्सिजन लागणार आहे. मग तो वेस्ट मटेरियल डिग्रेडेशनच्या वेळेस ऑक्सिजन घेतो, स्वतःला सर्वाईव्ह करतो ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये आणि CO2 आणि NH3 प्रोड्यूस करतो. CO2 आणि NH3 प्रोड्यूस केल्यानंतर बॅक्टेरियाने ते अल्गी ॲज अ न्यूट्रिशन घेतो. म्हणजे काय, अल्गी आणि बॅक्टेरिया, अल्गी ऑक्सिजन प्रोड्यूस करतो तो बॅक्टेरियाला मदतशीर आहे, बॅक्टेरिया CO2 आणि NH3 प्रोड्यूस करतो तो अल्गीला मदतशीर. म्हणजे इथे पॉझिटिव्ह असोसिएशनचं उदाहरण एक्झाम्पल तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इथं बघायला मिळते ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये की अल्गी आणि बॅक्टेरिया हे कसे एकमेकाला फायदेशीर आहे. मग अशा नेचरमधल्या असोसिएशनला मायक्रो ऑर्गॅनिझमच्या असोसिएशनला आपण पॉझिटिव्ह मायक्रोबियल असोसिएशन असं म्हणत असतो. आता दुसरं एक बेस्ट एक्झाम्पल याचं आपण दुसरं एक बघू. दुसरं पॉझिटिव्ह असोसिएशनचं आपण जे उदाहरण बघणार आहे ते म्हणजे लॅक्टोबॅसिलस एरोजिनोसा अँड स्ट्रेप्टोकोकस फेकॅलिकस हे दोन मायक्रो ऑर्गॅनिझम. जेव्हा आपण या दोन मायक्रो ऑर्गॅनिझमला एकत्र एका पेट्री प्लेटमध्ये बेसिक न्यूट्रिशन ट्रान्सफर करू, बेसिक न्यूट्रिशन, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द सिलेक्टिव्ह न्यूट्रिशन, बेसिक न्यूट्रिशन फॉर रिक्वायर द ग्रोथ ऑफ एनी बॅक्टेरिया, जर एखादं बेसिक न्यूट्रिशन आपण काय ट्रान्सफर केलं एका पेट्री प्लेटमध्ये आणि हे दोन्ही मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावर ग्रो करण्याचा प्रयत्न केला तर लॅक्टोबॅसिलस एरोजिनोसाला सर्वाईव्ह राहण्यासाठी फिनेल अलॅनाईन नावाचा अमायनो ऍसिड जो आहे तो पाहिजे असते. आणि दुसरं जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे स्ट्रेप्टोकोकस फेकॅलिकस या पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझमला स्वतःला सर्वाईव्ह राहण्यासाठी फॉलिक ऍसिडची या न्यूट्रिशनची गरज असते. मग अशा वेळेस लॅक्टोबॅसिलस एरोजिनोसा स्ट्रेप्टोकोकस फेकॅलिकस सेम मिडियममध्ये एका मिडियममध्ये आपण दोन्ही मायक्रो ऑर्गॅनिझम ट्रान्सफर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचं सिलेक्टिव्ह न्यूट्रिशन आपण या मिडियममध्ये ट्रान्सफर न करता जरी हे दोन मायक्रो ऑर्गॅनिझम आपण ट्रान्सफर केले तर यामधून मायक्रोबियल पॉझिटिव्ह असोसिएशन आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे दोन्ही मायक्रो ऑर्गॅनिझम हे मायक्रो ऑर्गॅनिझम एकमेकाला कसे फायदेशीर आहेत आणि त्याच असोसिएशनला आपण
पॉझिटिव्ह असोसिएशन म्हणत असतो. आपण दुसरं उदाहरण बघत आहे, पहिलं आपण ऑक्सिडेशन बॉन्ड बघितलेलं आहे, आता हे दुसरं उदाहरण आहे. एका बेसल मिडियममध्ये, एका पेट्रोप्लेटमध्ये, एका बेसिक न्यूट्रिशनमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर या दोन्ही बॅक्टेरियाला आपण इनॉक्युलेट करायचं आहे. इनॉक्युलेट केल्यानंतर लॅक्टोबॅसिलस एरोजिनोसा जो आहे तो फॉलिक ॲसिड नावाचं जो केमिकल्स आहे, जे काही न्यूट्रिशन आहे ते ट्रान्सफर करतो त्याच्या सर्वांमध्ये. फॉलिक ॲसिड ट्रान्सफर केल्यानंतर लॅक्टोबॅसिलस एरोजिनोसाने ते कंजप्शन करणार आहे स्ट्रेप्टोकोकस फिकॅलिकस. ओके, स्ट्रेप्टोकोकस फिकॅलिकस, बिकॉज स्ट्रेप्टोकोकस फिकॅलिकसला सर्वाईव्ह राहण्यासाठी, त्याला जगण्यासाठी फॉलिक ॲसिडचीच फक्त गरज असते. मग अशा वेळेस स्ट्रेप्टोकोकस फिकॅलिकस काय करते, त्या बेसिक मिडियममध्ये लॅक्टोबॅसिलस एरोजिनोसाने फॉलिक ॲसिड प्रोड्यूस केल्यानंतर स्ट्रेप्टोकोकस फिकॅलिकस हे जे फॉलिक ॲसिड आहे तो कंजप्शन करतो ॲज अ न्यूट्रिशन सोर्स, ॲज अ न्यूट्रिशन सोर्स. आणि तो फॉलिक ॲसिड घेतल्यानंतर त्याची सुद्धा ग्रोथ होणार आहे, तो सुद्धा एक न्यूट्रिशन प्रोड्यूस करतो, ते म्हणजे फिनेल ॲलॅनिन. फिनेल ॲलॅनिन हे अमायनो ॲसिड तो प्रोड्यूस करतो. फिनेल ॲलॅनिन अमायनो ॲसिड स्ट्रेप्टोकोकस फिकॅलिकस या पर्टिक्युलर मायक्रोऑर्गॅनिझमना प्रोड्यूस केल्यानंतर त्या बेसिक बेसल मिडियममध्ये, तेव्हा लॅक्टोबॅसिलस एरोजिनसा सुद्धा काय करतो, तो त्याला सुद्धा जगण्यासाठी सिलेक्टिव्ह न्यूट्रिशन कोणतं पाहिजे, फिनेल ॲलॅनिन नावाचा अमायनो ॲसिड. मग लॅक्टोबॅसिलस एरोजिनसा स्ट्रेप्टोकोकस फिकॅलिकस नावाच्या मायक्रोऑर्गॅनिझमने प्रोड्यूस केलं फिनेल ॲलॅनिन नावाचं न्यूट्रिशन स्वतःला जगण्यासाठी तो कंजप्शन करतो, तो घेतो आणि स्वतःची ग्रोथ त्या बेसिक मिडियम आपली वाढवतो. मग तिथे लॅक्टोबॅसिलस एरोजिनोसाची सुद्धा तुम्हाला त्या पर्टिक्युलर पेट्री प्लेटमध्ये किंवा ब्रॉथमध्ये, त्या कल्चरमध्ये तुम्हाला त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची सुद्धा पेट्री प्लेटमध्ये ग्रोथ दिसणार आहे. कोणत्या? लॅक्टोबॅसिलस एरोजिनोसाची आणि स्ट्रेप्टोकोकस फिकॅलिकस या सुद्धा पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम. याला सिलेक्टिव्ह न्यूट्रिशन, लॅक्टोबॅसिलस एरोजिनोसाला सिलेक्टिव्ह न्यूट्रिशन जगण्यासाठी फिनेल ॲलॅनिन नावाचं अमायनो ॲसिड पाहिजे होतं, आणि स्ट्रेप्टोकोकस फिकॅलिकस या पर्टिक्युलर मायक्रोऑर्गॅनिझमला स्वतःला सर्वाईव्ह राहण्यासाठी फॉलिक ॲसिडची सुद्धा सिलेक्टिव्ह न्यूट्रिशनची गरज होती. आपण हे दोन्ही सिलेक्टिव्ह न्यूट्रिशन बेसिक त्या पेट्री प्लेटमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत का? नाही. परंतु लॅक्टोबॅसिलस एरोजिनोसाने फॉलिक ॲसिड प्रोड्यूस केलं आणि फॉलिक ॲसिड कंजप्शन केलं स्ट्रेप्टोकोकस फिकॅलिकस नावाच्या मायक्रोऑर्गॅनिझमनं, आणि ते स्वतः युटिलाइज करून त्यांनी फिनेल ॲलॅनिन नावाचं अमायनो ॲसिड प्रोड्यूस केलं आणि ते कंजप्शन केलं लॅक्टोबॅसिल एरोजिनोसा. म्हणजेच काय? लॅक्टोबॅसिलस एरोजिनोसा, स्ट्रेप्टोकोकस फिकॅलिकस हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड प्रोड्यूस करून, सिलेक्टिव्ह न्यूट्रिशन प्रोड्यूस करून राहिले, परंतु ते एकमेकाला कसे आहेत, फायदेशीर आहे. जे स्वतःला सर्वाईव्ह जगण्यासाठी जे काही पाहिजे आहे ते प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी या दोन्ही मायक्रो ऑर्गॅनिझममुळे एकमेकाला ते फायदेशीर आहे. म्हणजे लॅक्टोबॅसिलस एरोजिनोसा फॉलिक ॲसिड प्रोड्यूस करेल, ते वापर युटिलाइज करणारे स्ट्रेप्टोकोकस फिकॅलिकस, स्ट्रेप्टोकोकस फिकॅलिकस फिनेल ॲलॅनिन नावाचं अमायनो ॲसिड प्रोड्यूस करेल आणि तो फायदेशीर आहे जगण्यासाठी लॅक्टोबॅसिलस एरोजिनोसाला. त्या पेट्री प्लेटमध्ये हे दोन्ही सिलेक्टिव्ह न्यूट्रिशन आपण टाकलो नव्हतं, ट्रान्सफर केले नव्हते, तरीसुद्धा हे दोन्ही बॅक्टेरिया, हे दोन्ही मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे त्या पेट्री प्लेटवर तुम्हाला त्याची छान ग्रोथ पाहायला मिळते. म्हणजेच काय? लॅक्टोबॅसिलस एरोजिनोसा आणि स्ट्रेप्टोकोकस फिकॅलिकस हे दोन्ही मायक्रो ऑर्गॅनिझम एकमेकाला कसे आहेत, ते फायदेशीर आहे. आणि अशाच नेचरच्या, अशाच मायक्रो ऑर्गॅनिझमच्या असोसिएशनला आपण काय म्हणत असतो, पॉझिटिव्ह असोसिएशन. काय म्हणत असतो? पॉझिटिव्ह असोसिएशन. मग असे उदाहरणं खूप सारी आपल्याला नेचरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि जर दोन किंवा दोनपेक्षा मायक्रो ऑर्गॅनिझम एकमेकाला ते फायदेशीर असतील, किंवा दोघंही मधला एकही मायक्रो ऑर्गॅनिझम दुसऱ्याला फायदेशीर असेल, परंतु कोण दोघेही ते एकमेकाला नुकसानकारक नसतील आणि दोघेही किंवा दोघांमधला एकही मायक्रो ऑर्गॅनिझम एकमेकाला कोणत्याही प्रकारचं नुकसान, डिसॲडव्हान्टेज हे पोहोचत नसतील, तर नेचरमधल्या अशा असोसिएशनला आपण पॉझिटिव्ह मायक्रोबियल असोसिएशन असं
या उदाहरणाने आपल्याला सांगता येते. यालाच आपण म्हणणार आहे पॉझिटिव्ह मायक्रोबियल असोसिएशन. आता पॉझिटिव्ह मायक्रोबियल असोसिएशनचे कोणकोणते सब टाइप्स आहेत आणि त्याचे एक्झाम्पल सुद्धा आपल्याला आज बघायचे आहे. पहिला जो पॉझिटिव्ह असोसिएशनचा सब टाइपचा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणणार आहे सिम्बायोसिस. ओके, सिम्बायोसिस. आता माझ्या नोट्समध्ये सिम्बायोसिस हे नाव आहे. आपल्याला वेगवेगळे पुस्तकं आपण जेव्हा रेफरन्स बुक वापरू, जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या नोट्स वापरसाल, त्याच्यामध्ये याचे उपनावं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ओके, तर ते उपनावं काय आहेत तर ते आपण ते सुद्धा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तर बघणारच आहे. परंतु जर सिम्बायोसिस तीन वेगवेगळ्या प्रकारचे पॉझिटिव्ह असोसिएशनचे उपप्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे त्याला आपण म्हणणार आहे सिम्बायोसिस. दुसरा जो प्रकार याचा पॉझिटिव्ह असोसिएशनचा आहे त्याला म्हणणार आहे सिनर्गिझम. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणणार आहे कॉमन सॅरिझम. तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे सब टाईप्स पॉझिटिव्ह असोसिएशनचे, कॉमन सॅरिझम. तीन वेगवेगळे सब टाईप्स पॉझिटिव्ह असोसिएशनचे आपण बघणार आहे. पहिला जो आहे सिम्बायोसिस, दुसरा जो आहे सिनर्गिझम, आणि तिसरा जो आहे त्याला आपण म्हणणार आहे कॉमन सॅरिझम. तिसरा जो प्रकार आहे त्याला कॉमन सॅरिझम. आता इथे तुम्हाला पाहायला मिळेल की सिम्बायोसिस ओके किंवा म्युच्युअलिझम, यालाच आपण सिम्बायोसिस किंवा म्युच्युअलिझम पॉझिटिव्ह असोसिएशन असं म्हणणार आहे. तर आता पहिल्यांदा डेफिनेशन पाहू सिम्बायोसिसची. सिम्बायोसिस इज द बेनिफिशियल लिव्हिंग टुगेदर टू ऑर मोर मायक्रो ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज सिम्बायोसिस असोसिएशन. सिम्बायोसिस पॉझिटिव्ह असोसिएशन ऑर टू ऑर मोर मायक्रोजम लिव्हिंग टुगेदर बेनिफिट टू इच अदर इज कॉल्ड ॲज सिम्बायोसिस. म्हणजेच काय, जे पॉझिटिव्ह असोसिएशनची मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली होती त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की दोन्ही मायक्रोऑर्गॅनिझम एकमेकाला फायदेशीर किंवा दोघांमधला एक सुद्धा मायक्रोऑर्गॅनिझम जर दुसऱ्याला फायदेशीर असेल आणि दुसरा पहिल्यांदा नुकसानकारक नसेल तर असे असोसिएशनला आपण पॉझिटिव्ह असोसिएशन म्हटलं होतं. सिम्बायोसिसमध्ये आपल्याला थोडंसं वेगळं पाहायला मिळते, दोन्ही मायक्रोऑर्गॅनिझम टोटली एकमेकाला ते फायदेशीर पाहिजेत आणि अशा असोसिएशनला आपण काय म्हणणार आहे सिम्बायोसिस पॉझिटिव्ह असोसिएशन. आता याचे एक्झाम्पल, आता याचे एक्झाम्पलसुद्धा हे दोन एक्झाम्पल तुम्हाला पाहायचे आहे जे आपण ऑक्सिडेशन पॉन्ड आणि लॅक्टोबॅसिलस एरोजिनेस आणि स्ट्रेप्टोकोकस फिकॅलिसचं जे उदाहरण सांगितलं होतं तेच उदाहरण तुम्हाला सिम्बायोसिस पॉझिटिव्ह ऑर म्युच्युअलिझम पॉझिटिव्ह मायक्रोबियल असोसिएशनमध्ये तुम्हाला पाहायचं आहे. म्हणजे दोन्ही मायक्रोऑर्गॅनिझम जिथे एकमेकाला फायदेशीर असतील, एकमेकाला ते नुकसानकारक नसतील, दोघेही एकमेकाला फायदेशीर असतील अशा असोसिएशनला तुम्ही काय म्हणणार आहे सिम्बायोसिस. आणि पॉझिटिव्ह असोसिएशनची आपण डेफिनेशन काय सांगितली होती, दोन्ही मायक्रोऑर्गॅनिझम एकमेकाला फायदेशीर किंवा दोघांमधला एकसुद्धा मायक्रोऑर्गॅनिझम जर फायदेशीर असेल तरीसुद्धा आपण त्याला पॉझिटिव्ह मायक्रोबियल असोसिएशन आपण म्हणत होतो. ओके, आणि त्याचेच हे उदाहरण आहे. हे जरी तुम्ही पॉझिटिव्ह असोसिएशनचं उदाहरण दिलं तरी तुमचं चुकणार नाही. परंतु जेव्हा तुम्हाला 3 मार्कासाठी 4 मार्कासाठी विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल तू सिम्बायोसिस, तेव्हा तुम्हाला हीच डेफिनेशन दोन्ही मायक्रोजम एकमेकाला फायदेशीर आणि त्याचे हे एक्झाम्पल तुम्हाला तिथे द्यावे लागतील. तर आणि तरच ते करेक्ट आन्सर तुमचं राहणार आहे. तर आज आपण पाहिलेलं आहे पॉझिटिव्ह असोसिएशन म्हणजे काय, त्याचे वा नेचरमध्ये महत्त्व काय आहे. मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं परंतु जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट होता. आज आपण पॉझिटिव्ह असोसिएशन आणि त्याचे 3 सब टाईप्स सिम्बायोसिस ऑर म्युच्युअलिझम, सिनर्गिझम ऑर जॉईंट ॲक्शन ऑर कॉमन सॅरिझम ओके हे 3 वेगवेगळ्या प्रकारचं इंट्रोडक्शन. त्याच्यामध्ये सिम्बायोसिस हा प्रकार आपण आज संपूर्णतः पाहिलेला आहे जो असं मायक्रोबियल पॉझिटिव्ह असोसिएशन, 2 किंवा 2 पेक्षा जास्त मायक्रोऑर्गॅनिझम एकमेकाला फायदेशीर असतील, एकमेकाला ते नुकसानकारक नसतील किंवा दोन्हीही एकमेकाला ते फायदेशीर आहे. मी आता तुम्हाला सिम्बायोसिसमध्ये दोन्हीपैकी एक मायक्रोऑर्गॅनिझम बेनिफिशियल असं म्हटलेलं नाही आहे.
ओके, तर जेव्हा दोन्ही मायक्रोजम ते एकमेकाला फायदेशीर असतील अशा मायक्रोबियल असोसिएशनला आपण काय म्हणणार आहे, सिम्बायसिस ऑर म्युच्युअलिझम मायक्रोबियल असोसिएशन. त्याचे एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला कोणकोणते द्यायचे आहे, ऑक्सिडेशन पॉन्ड, अल्गी ऑक्सिडेशन पॉन्ड. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायचंच आहे की ऑक्सिडेशन पॉन्ड मध्ये अल्गी ऑक्सिजन प्रोड्यूस करतो आणि अल्गी ऑक्सिजन प्रोड्यूस करतो आणि तो बॅक्टेरिया वापरतो, युटिलाइज करतो स्वतःला सर्वाईव्ह राहण्यासाठी. आणि बॅक्टेरिया जे वेस्ट मटेरियल आहे त्याचं डिग्रेडेशन करत असताना CO2 आणि NH3 सुद्धा प्रोड्यूस करतो आणि तेच ॲज अ न्यूट्रिशन म्हणून अल्गी स्वतःला सर्वाईव्ह राहण्यासाठी राहणार आहे. हेच उदाहरण, दोन्ही उदाहरण ऑक्सिडेशन पॉन्ड आणि लॅक्टोबॅसिलस फिकॅलिकस आणि स्ट्रेप्टोकोकस, हे दोन्ही उदाहरण तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिनर्गिझम, पॉझिटिव्ह असोसिएशन जो उपप्रकार आहे, पॉझिटिव्ह असोसिएशनचे तीन प्रकार, सिम्बॉयसिस, सिनर्गिझम आणि कॉमनसॅलिझम. तर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण सिनर्गिझम म्हणजे काय, सिनर्गिझम पॉझिटिव्ह असोसिएशन म्हणजे काय, कॉमनसॅलिझम कॉमनसॅलिझम पॉझिटिव्ह असोसिएशन म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.